नक्की धन्यवाद देईन की एक क्रांतिकारी पाऊल आपण आपलं राज्य उचललेलं आहे की बांबू प्रमोट करणं आणि मोठ्या प्रमाणात बांबूतून शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा आहे. त्यांचा अर्थकारण याच्यामध्ये आहे, आर्थिक लाभ आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखणं. हा बांबू ऑक्सिजन ज्यादा सोडतो, कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषून घेतो, त्यामुळे हवेतलं प्रदूषण कमी होतं आणि नक्की या बांबूमुळे खूप राज्यातल्या शेतकऱ्यांना नागरिकांना फायदा होईल. त्याचबरोबर आज एक राज्य सरकारने एक महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय घेतला, रेसकोर्स येथे मुंबई सेंट्रल पार्क निर्माण करण्याचा उभा करण्याचा आज निर्णय घेतलेला आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये 120 एकर आणि पुष्कल रोडच्या बाजूचे 175 एकर असे 300 एकरमध्ये मुंबई सेंट्रल पार्क एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान होणार आहे. मुंबईकरांना धकाधकीमध्ये आज आपण एक विरंगुळा म्हणून अगदी आबाल उद्यानापर्यंत लहान मुलांपासून सगळे त्याचा फायदा घेतील. ही एक मोठी अचीवमेंट आहे सरकारची, कारण आतापर्यंत अनेक वर्ष झाली परंतु रेसकोर्समध्ये 120 एकर आणि आपल्या कोस्टलमध्ये 125 एकर 300 एकरचं उद्यान हा एक ऐतिहासिक प्रकल्प होईल आणि मुंबईकरांच्या दृष्टीने आणि पर्यावरणाच्या दृष्टीने देखील आपल्याला ते फायदेशीर आहे. खरं म्हणजे अशी जी काही मैदानं आहे, गार्डन आहेत, उद्यान आहे, हे ऑक्सिजन पार्क आहे, हे आपल्या शहराचे फुफ्फुस आहे आणि म्हणून याला डेव्हलप